प्रसिद्ध संगीतकार गायक आणि कवी यशवंत देव यांचा आज वाढदिवस. स्वर आले दुरुनी प्रिया आज माझी नसे साथ द्यायला. जीवनात ही गडी अशीच राहू दे अशी पाखरे येती अशा एकाहून एक सुमधुर गाणी आणि या वयातही तितकाच खळाळता उत्साह. फक्त गायक म्हणून नव्हे तर एक एव्हरग्रीन संगीतकार आणि कवी म्हणूनही त्यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवलाय. शब्द सुरांच्या मैफिलीत नेहमीच स्वतःला एका वेगळ्याच उत्साहानं झोकून देणाऱ्या यशवंत देवांना 91 वाढदिवसाच्या निमित्तानं जी 24 तासच्या वतीनं लक्ष लक्ष शुभेच्छा. देव गाणी गाणाऱ्या आणि जगभरातील मराठी रसिकांना आपल्या गाण्यांनी तृप्त करणाऱ्या या ज्येष्ठ आणि उत्साही संगीतकाराला कृतज्ञता म्हणून हा मानाचा मुजरा. आज आपण आलेलो आहोत ज्येष्ठ संगीतकार गायक कवी लेखक ज्यांचा खूप उत्साही स्वभाव आणि तितकाच उत्साह आपल्याला वेळोवेळी दिसतोच आहे आणि फक्त 91 वाढदिवस आहे. 91 वर्षातून 92 वर्षात पदार्पण. मराठीमध्ये 91. येस, मराठीमध्ये 91 आणि 92 वर्षामध्ये आता पदार्पण करताय. पण तसं बिलकुल वाटत नाही आहे कारण तुम्ही आज वाढदिवसाच्या दिवशी खूप फिरताय वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने. तर ही एनर्जी मिळेल कुठून येते ही एनर्जी? तुमच्याकडनंच मिळते ना. इतक्या गर्दीमध्ये तुम्ही तुमच्या कार्यक्रमात मायक्रोफोन इकडे लावा तिकडे लावा करतसुद्धा तुम्ही इतक्या उत्साहाने येत आहे माझं काम करण्यासाठी, माझा फोटो घेण्यासाठी, याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. दादा, काय वाटतं आहे की एवढी सगळी गाणी एवढी वर्ष झाल्यानंतरही, म्हणजे उदाहरण अशी पाखरे असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारची गाणी, की नवीन गाणी येत आहेत मात्र ती तितकीशी त्यांचं आयुष्य किती म्हणूया तेवढ्यापुरतं, पण काय ही जादू आहे, काय ही मजा आहे की एवढी गाणी रसिकांच्या लक्षात राहणं आणि तीच आजही जे दर्दी रसिक आहेत ते गुणगुणत आहेत. ही गोष्ट खरी आहे. परंतु मी माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर गाणं हा माझा स्वभाव धर्म आहे आणि आपल्या स्वभावाप्रमाणे वागायला प्रत्येकालाच आवडतं. मला गाणं म्हटलं की मी लगेच उठलोच, मी तावातावाने त्या गाण्यावर तुटून पडतो. काय सांगू तुम्हाला, पुष्कळ बोलण्यासारखं आहे. पण आपले श्रोते मंडळी सगळी अजून मला ते आपलं असं म्हणतात, यात सगळं त्यात आलं, खरंच आलं. काय सांगणार आणि एवढ्या सगळ्या गायिका आज आम्ही आशाताईंचं बघतोय, सुमन कल्याणपूर असतील, उत्तरा केळकर ह्या असतील, तर कुणाचं गाणं सगळ्यात भावतं म्हणण्यापेक्षा तुमच्या दृष्टीने तुमची आवडती गायिका कोण आणि का, म्हणजे ते का प्लस पॉईंट काय सांगाल? एक तर एक प्रश्न मला आशाबाईनेच विचारला होता एका मुलाखतीमध्ये. आता खरं सांगा तुम्ही की तुम्हाला माझा आवाज आवडतो की दीदीचा? मी फटकन उत्तर दिलं दीदींचा म्हणून. त्या असं उत्तर येईल त्यांना वाटलं नव्हतं, पण म्हटलं सांग याचं का, याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते घरी गेल्यावर करीन की त्यांचा आवाज म्हणजे काय आणि तुम्ही कमावलेला आवाज म्हणजे काय, या दोघांचा फरक त्या ठिकाणी आहे. आणि आजही बघतोय की देवगाणी नुसतं एवढ्या अक्षरांमध्ये सभागृह तुडुंब भरून जातं, अनेक श्रोते म्हणजे आजही ऐकण्यासाठी ते आतुर असतात खूप. तुम्ही युगलगीते असतील, भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, खूप वेगवेगळे प्रकार, पण आत्ताच्या संगीतकारांना एवढं आत्ता कोणी धाडस फारसं करत नाही भावगीतं भक्तिगीतं करण्यासाठी, तर काय सांगाल की कशा प्रकारे हे टिकवलं पाहिजे की एवढी सगळी जर गाणी 50-50 वर्ष राहू शकतात? एक तर पहिली गोष्ट अशी की टिकवावं असं त्यांना वाटलं पाहिजे. म्हणजे नक्कीच त्याप्रमाणे ते काम करायला लागतील. त्यांना जर असं वाटत असेल की हल्लीचं संगीत चांगलं आहे तर हल्लीचं संगीत टिकवण्यासाठी काय जे प्रयत्न करतात ते केले पाहिजेत. मी एक लिहिलं आहे मध्ये हिंदीमध्ये की हम ईश्वर से काही नाही को मंदिर चले, दरवर्षी जातो गणपतीच्या देवळात म्हणून त्या नमस्कार करतो. हम ईश्वर से काही नाही को मंदिर चले, जगे दो हमें तेरे चरणों तले, तुझ्या चरणापाशी आम्हाला ठेव. जगे दो हमें तेरे चरणों तले, वो देगा सहारा इसी वक्त यहाँ, मनापासून माहितलं तर तोही देईल. व देगा सहारा इसी वक्त यहाँ, मगर मांग अपनी असल है कहा. तो म्हटलं पाहिजे माझ्या पाशी. नाही नाही आता जरा देवांच्याकडे जाऊन येतो मग. हॅलो, इतके नकोत निरांजने भावनेची चालेल वाद, इतके नकोत निरांजने भावनेची चालेल वाद, तुमचं मन कळेल मला काळ्या कुट्ट अंधारात.
आरास बघून दिव्यांची आता यापुढे दिपणार नाही, दरवर्षी येत होतो पुढल्या वर्षी येणार नाही. बस तुमची सारी आवडती फॅशन माझ्यावरती लागता, तुमची सारी आवडती फॅशन माझ्यावरती लागता. फेटा टोपी हॅट घालून लुंगीसुद्धा नेसवता. तुमच्या इथल्या राजकारणात उरलेला दात टिकणार नाही, एकदंत उरलेला दात टिकणार नाही, दरवर्षी येत होतो पुढल्या वर्षी येणार नाही. फोटो जर्नलिस्ट मंगेश भिसेंचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई.